हरी ओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव अंजली वीरा गुरव, मालपा डोंगरी अंधेरी पूर्व उपासना केंद्र। मी बापू परिवारामध्ये साल 2000 पासून येते म्हणजे बापूंनीच आणलं। सुरुवात भावयात्रेपासून झाली। जेव्हा विशेषांकामध्ये वाचायची रसयात्रेबद्दल वगैरे तेव्हा फार मनात खंत असायची, आणि बापूंनी सांगितलेलं होतं की आता ह्यापुढे असं होणार नाही, ही शेवटची वगैरे रसयात्रा वगैरे। पण म्हणजे बापू हे सगळ्यांना तू आनंद दिलास रे, आम्हाला कधी आम्हाला नाही ना, आम्ही ह्याच्यापासून लांबच ना, म्हणून फार दुःख व्हायचं। पण एकदा बापूने भावयात्रेबद्दल डिक्लेअर केलं की पंढरपूरला भावयात्रा होणार, आणि फार खुश झाले। आणि अनुभव सांगायचा त्यावेळेला तर पैशाची फार तेव्हा चणचण असायची, आणि तेव्हा पंढरपूरला जायचे चार्जेस जे बापूने म्हणजे ते घेतलेलं मिनिममच होते त्यावेळे, पण ते 4000 जमवणंही फार कठीण होतं। पण नितीन सिंह माझे मिस्टर, त्यांनी माझे पैसे भरले। पण असं असतं ना की मी एकटी जाते, मी हा सगळा आनंद घेणार, नितीनला नाही मिळणार, मग फार मनात असं कुठेतरी वाटत होतं। बापूंना बोलले देखील नाही, पण फक्त म्हणजे आपल्या लेकराचा मनीचा भाव त्याला सगळं कळतो। पण मी गप्पच होते, त्या मीटिंग झाली, सगळं झालं। त्यानंतर काही दिवसांनी नितीन सिंह आईकडे गेले होते, म्हणजे माझ्या सासूबाईंकडे। तर तेव्हा ते म्हणाले, तू नाही जाणार आहेस का पंढरपूरला? त्या बापू भक्तही नव्हत्या तेव्हा, नॉर्मल फक्त श्रद्धावानच होत्या। तर त्या म्हणाले, तुला जायचं असेल तर मी पैसे देते, तू जा। आणि सासूबाईंनी तेव्हा पैसे दिले नितीनसाठी, ते भरले, आणि आम्ही दोघांनीही ती भावयात्रा एन्जॉय केली। आमच्या दोघांच्या बसेस वेगळ्या होत्या, कारण की पाठीपुढे आमचे रजिस्ट्रेशन झाले होते म्हणून। पण तरीही त्या गर्दीमध्ये आम्ही रोज दोघं भेटायचो, कुठे ना कुठेतरी भेट व्हायचीच, ते पण बापू कृपेनेच। त्याच्यानंतर दुसरा माझा अनुभव जो मला सांगायचा तो आहे, आता 5 फेब्रुवारी 2016 गुरुवारचं प्रवचन आटपून मी रात्री घरी आले होते, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जायच्या वेळेला मी माझी पर्स शोधत होते। भरपूर ठिकाणी शोधलं घरामध्ये, पण मला पर्स सापडली नाही। माझी मुलगीही होती, मुलीला सांगितलं की जरा बघ, तुला जर काय सापडली तर मला फोन कर म्हणून। ऑफिसला जायला उशीर होता म्हणून मी काय सांग मी निघाले। ऑफिसमध्ये आले, पुन्हा 1/4 तासाने तुला फोन केला, काही काय सापडली का तुला फोन पर्स म्हणून? तर ती म्हणाली की आई नाही नाही मिळत आहे। तर म्हटलं जाऊ दे, सोडला तो विषय तिथे। पण तरी पण मनात ते पर्सचे विचार येतच होते। पण नंतर थोडा वेळ नाही झाले, साधारण 10-10:30 वेळ झाली असेल, असंच म्हटलं बापूंचा फोटो माझ्या इकडे, मी बसते त्या तिकडे छोटा फोटो लावून ठेवला, आणि एवढंच म्हटलं, त्रिविक्रमा मला माझी पर्स शोधायला मदत करशील का रे, सापडत नाही आहे। कारण की माझ्या त्या पर्समध्ये कॅश होती, माझं कार्ड होतं ATM, आणि दुसरे काही इम्पॉर्ट माझं पर्सनल कार्ड होतं, आणि काही दुसरे इम्पॉर्टंट 1-2 वस्तू होत्या। तर आणि मला पुढच्या 11 फेब्रुवारीला मला बँगलोरला एका एक्झिबिशनसाठी जायचं होतं। म्हटलं आत्ता जर का याच्यातलं कार्ड वगैरे गेलं तर मला परत नवीन सगळं जमाजमा करायला हे दिवस फार कमी पडणार, आणि लगेच मिळणार नाही, माझे पुढे जे माझं ट्रॅव्हल आहे त्याचा मला तिकडे इश्यू होतील म्हणून। एवढं जस्ट मनात विचार आणलं, त्याला बोलले फक्त देवा त्रिविक्रमा म्हणून, आणि जस्ट हा संवाद किंवा हा शब्द थांबतो आहे तेवढ्यात एक फोन आला, मला मोबाईलवर फोन आला की आप अंजली गुरव है क्या? तर म्हणलं हां। आपका पर्स गुम गया है क्या? म्हटलं हां। आपका कल रात को मेरे रिक्षा में पर्स रह गया था, वो मैं आपको देना चाहता हूँ। मी 2 मिनटं शॉक, हे कसं पॉसिबल आहे? त्यानंतर तर म्हणजे आपका मैंने पर्स खोल के देखा, क्योंकि मुझे कॉन्टॅक्ट नंबर ढूंढना था, तो मुझे आपका कार्ड के ऊपर नंबर मिला, आपको इसलिए मैं कॉल कर रहा हूँ। आपका पर्स मैं आपको देना चाहता हूँ, आप मुझे शाम को वकोला का ब्रिज है वहाँ पे सेंट्रल बैंक है वहाँ पे आप शाम को मुझे 5 बजे मिलेगा। मैंने ठीक है फोन ठेवला। 2 मिनटं मी अशी शांत बसलेली, आत्ताच्या काळात कोण व्यक्ती आपल्याला समोरून सांगेल की तुझी पर्स माझ्याकडे आहे आणि तुम्ही घेऊन जा म्हणून? हे फक्त बापूच करू शकतो, दुसरं कोणी नाही। संध्याकाळी परत 4 वाजता त्याचा फोन आला की आप आ रही है ना, मैं इस स्पॉट के ऊपर खड़ा हूँ, मैं रिक्शा ड्राइवर हूँ, मुझे क्योंकि आगे बाद में मेरा शाम का भाड़ा चालू करना है, उसके पहले मैं आपको देना चाहता हूँ। ऑफिसमधल्या एका मुलाला मी घेतलं, कारण की काय असेल सिच्युएशन माहीत नाही, त्यामुळे थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे। परमिशन घेतली आणि मी तिकडे गेली। तो माणूस तिकडे त्या एरियामध्ये रिक्षा थांबवल्यानंतर त्याला साधारण आयडेंटिफाय केलं की तीच व्यक्ती असेल म्हणून। त्याला फोन पण मी केला की मी इकडे आलेली आहे। त्याने म्हटलं मैंने आपका पर्स चेक किया, इतना इतना कॅश है, आप देख लीजिए।
मी म्हटलं मला कॅश वगैरे तुझं तेवढाच प्रामाणिक असलाच पाहिजे म्हणूनच समोरून मला देतो आहेस. तर म्हणलं तरी मी एक जस त्याला बरं वाटावं म्हणून ज्या साधारण पर्स ती चाळली, सगळं जसंच्या तसं होतं, बाकीच्या वस्तू पण त्यातल्या तशाच्या तशाच होत्या. त्याला काही थोडीशी मी कॅश त्याला दिली, तो नको म्हणत होता. म्हटलं नाही ठेवा, हे तुम्ही मला परत केलं हे इम्पॉर्टंट आहे. आजच्या ह्या कलियुगामध्ये अशा गोष्टी होत नाहीत, हे फक्त होत आहे त्या बापूंच्यामुळे होत आहे, म्हणून ते मला ती पर्स मिळाली. त्यामुळे माझा पुढचा जो ट्रॅव्हलच्यामध्ये मला इश्यू आला असता तो फक्त बापूंमुळेच ते होऊ शकलं. की आत्ताच्या काळात त्याला सद्बुद्धी देणार मला वाटत नाही की बापूने त्याला रात्री झोपायला दिलं असेल, त्याला चांगलंच जागा केल्या असेल, बाबा तुझा आणि त्या बाईची पर्स दे म्हणून सकाळी त्याने उठल्या पहिला फोन केला. हे फक्त बापू बापू बापूच करू शकतो. आपल्या लेकाची आपल्या लेकाचं नातसवीत कशात आहे हे फक्त बापूलाच त्याची काळजी. असे बापूंचे अनेक अनुभव लाईफमध्ये क्षणोक्षणाला पावलोपावली येतात, पण त्याच्यामुळेच लाईफ सर्व्हाईव्ह करणं, ह्या अशा संकटांमध्येही कुठल्या परिस्थितीला तोंड देणं हे सोपं होतं आहे, ते फक्त त्या सद्गुरू माऊलीमुळेच. त्या सद्गुरू माऊलीचे ऋण कसे फेडणं हे फक्त शब्दात तर सांगू शकत नाही, पण बापू तुझे आम्ही खूप खूप ऋणी आहोत. अनिरुद्धा तुझा आम्ही किती ऋणी झालो, अनिरुद्धा तुझा आम्ही किती ऋणी झालो. अंबज्ञ नाथ सविद्या.